महापौर नंदकुमार घोडेले यांनी आज महापौर दालनात महापालिका अधिकाऱ्यांची बैठक घेत या बैठकीत विविध विषयांवर चर्चा केली. महापालिकेच्या महसूल उत्पन्नात वाढ होण्याऐवजी घट होत आहे, याचा परिणाम पालिकेच्या तिजोरीवर होत असून उत्पन्न वाढीसाठी पालिका अधिकाऱ्यांनी नागरिकांना चांगल्या सुविधा द्याव्यात, शहरातील विविध प्रलंबित समस्या मार्गी लावाव्यात, तर शहराचा विकास कसा होईल या दृष्टिकोनातून काम करण्याचे आदेश आज झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांना देण्यात आले. या बैठकीला महापौर नंदकुमार घोडेले, उपायुक्त मंजुषा मुथ्था, मालमत्ता विभाग प्रमुख हेमंत कोल्हे, एस आर मोरे, वार्ड अधिकारी एस बी जजारे, पी बी आठवले, आजमत खान, बी एस कोंबडे यांच्यासह पालिकेच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. अतिशय महत्त्वाचा असा विभाग मालमत्ता विभाग, ज्यांचे विभाग प्रमुख आता हेमंत कोल्हे यांच्याकडे जबाबदारी देण्यात आलेली आहे. उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेच्या मालमत्ता या सुरक्षित राहण्याच्या दृष्टीने वेगवेगळ्या उपाययोजना करण्याचे हेमंतजी कोल्हे यांना आदेश देण्यात आले. त्यात प्रामुख्याने 88 गाळ्यांची निविदा, या निविदेवर हेमंत कोल्हे यांनी स्वाक्षरी केली असून लवकरच 88 गाळे हे भाडेतत्वावर देण्याचा या ठिकाणी नियोजन आहे. जुन्या महानगरपालिकेने दिलेल्या मालमत्ता ज्या लीजवर दिलेल्या आहेत त्यांचे करारनामे तपासणे, त्याच पद्धतीने ज्या मालमत्तावर अजून महानगरपालिकेची कागदावर मालकी आहे, प्रत्यक्षात नाही, प्रत्यक्षात पूर्वीच्याच मालकाची आहे, अशा जागा शोधून काढण्याबाबत आदेशित करण्यात आलं. विशेष म्हणजे महानगरपालिकेचे काही सभागृह हे भाड्याने देण्यात आले आणि लाईट बिल महानगरपालिका भरते. आता मालमत्ता विभागातच त्याचं या ठिकाणी लाईट बिलाचं विवरण ज्यांनी भाडेतत्वावर घेतलेले आहे त्यांच्या नावाने करण्यात येणार आहे. मागणीपत्र जी सोसायटी जे ज्यांना हे सभागृह दिलेत त्यांची जबाबदारी आहे आणि तो निर्णयसुद्धा आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे.